मध्ये भूमिपुत्राची भूमिपुत्राची काय केलंय तुमच्या भूमिपुत्राने थोडे सांगा. भूमिपुत्राने भरपूर कामं केलीत. सर्वात महत्वाचं असेल तर जलयुक्त शिवारची योजना शेतकऱ्याच्या दृष्टीने फार महत्वाची योजना आहे. कारण कर्जत जामखेड मतदारसंघ हा कायम दुष्काळामध्ये असतो, परंतु रामशिंदे साहेबांनी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतीसाठी भरपूर पाणी उपलब्ध करून दिलं. कुणाला मतदान? भूमिपुत्र रामशिंदे साहेबांना मतदान. तुकडीला आतावर्तन ज्यावेळेस रोहित दादा होते त्यावेळेस सुटत नव्हतं, पण ज्यावेळेस विधान परिषदेवर शिंदे साहेब आले तेव्हापासून तुकडीचं नियमित आवर्तन सुटू लागलेलं आहे. तसंच त्यांनी पानलोटची भरपूर कामं केलेली आहेत. पानलोटामुळं आमचा भाग सुजलाम सुफलाम झालेला आहे. सर्व बंधारे भरलेले आहेत आणि एकदम शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. नमस्कार, मी आरजे ऋषी शेलाग आणि आपण पाहत आहे चर्चा तर होणारच आरजे ऋषी शेलाग सोबत. या कार्यक्रमाची प्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामत इन असोसिएशन विथ वैशाली कॅटगरी अँड डेकोरेटर गो पॉवर्ड बाय योग प्राणविद्या सेंटर. चला तर मग आज आपण मायझरगाव मध्ये आलेलो आहोत आणि बघूयात आपल्या सोबत बोलण्यासाठी कोण आहेत. काय नाव आहे दादा तुमचं? जगताप. जगताप पाटील. कुठलं गाव? नागापूर. नागापूर. कोण पाहिजे आमदार? राम शिंदे साहेब. काय केलंय तुमच्या शिंदे साहेबांनी? भरपूर कामं केली रामदेव शिंदे साहेबांनी. एकदम कामं सांगा तुमच्या शिंदे साहेबांनी. जलयुक्तची कामं आहेत, गावात निधी भरपूर आहे, रोडचे काम आहेत, म्हणून पुन्हा राम शिंदे. राम शिंदे. बायकोला लाडके बंधनचे पैसे आले का? आले की. मग मिळणार का पक्का? हा मिळणार. चला यांचं मत आपण जाणून घेतलंय. बघूयात आपल्या सोबत बोलण्यासाठी पुढे कोण आहे. काय नाव आहे दादा? ऋषिकेश गायकवाड. गायकवाड पाटील. काय करता आपण? व्यवसाय वेल्डिंगचा. कुणाला देणार मतदान? राम शिंदे. राम शिंदेच का? काय केलंय राम शिंदे? राम शिंदे काय केलंय राम शिंदे? भरपूर काम आहेत गावामध्ये, रस्त्याचे काम आहेत, लाईटचे काम आहेत, पाटबंधारे. म्हणून फक्त राम शिंदे. राम शिंदे. तुमचा शिंदे साहेब निवडून येईन का? नक्कीच. बघूयात शिंदे साहेब निवडून येतात की नाही. या ठिकाणी अजून देखील आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. काय नाव आहे बाबा? बलबीर निंबोरे. निंबोरे पाटील. कुणाला मतदान? रोहित पवार. रोहित पवार. काय केलंय रोहित पवारनी? लय कामं केली. कामं सांगा ना. आता बरीच कामं केली. जसं हायस्कूलच्या मुलांनाच 5,000 पायकरी वाटल्यात मोफत दादांनी. निश्चितच. तुम्हाला कोण पाहिजे आमदार? राम शिंदे. राम शिंदेच का? कशासाठी राम शिंदे? काम भरपूर केलं त्यांनी. शिंदे साहेबांचं काम खूप मोठं आहे का? हा मोठं आहे. बायकोला लाडक्या बहीण योजनेचे पैसे भेटले ना? निश्चितच. काय नाव आहे दादा? भारत गोडके. गोडके पाटील. कुणाला मतदान? भूमिपुत्र राम शिंदे साहेबांना मतदान. तो दिल से राम शिंदे आगे फिर राम शिंदे. राम शिंदे फिर से. काय केलंय राम शिंदेनी? राम शिंदेनी कामं करायचं जर सांगितलं तर भरपूर कामं केलेली आहेत. असं सांगता सांगता दिवसला आवर्तन सुटतं का तुमच्या? कुकडीला आता आवर्तन ज्यावेळेस रोहित दादा होते त्यावेळेस सुटत नव्हतं, पण ज्यावेळेस विधान परिषदेवर शिंदे साहेब आले तेव्हापासून कुकडीचं नियमित आवर्तन सुटू लागलेलं आहे. तसंच त्यांनी पानलोटची भरपूर कामं केलेली आहेत. पानलोटामुळं आमचा भाग सुजलाम सुफलाम झालेला आहे. सर्व बंधारे भरलेले आहेत आणि एकदम शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. निश्चितच. आता आपण तुम्हाला विचारूयात, तुमच्या बायकोला आता हाफ तिकीट आहे दादा. काय हाफ तिकीट? कुणाला देणार तुम्ही मतदान? राम शिंदे. राम शिंदे. तुम्हाला माहितीये का उज्ज्वलाच्या 3 टाक्या वर्षाअखेर मोफत आहेत. फुकट आहेत. मग कुणाला मतदान? राम शिंदे. राम शिंदे. काय नाव आहे दादा? संतोष गोडके. गोडके पाटील. कोणाला मतदान? आमचं हिंदुत्वाला म्हणजे मोदी. मोदी शिंदे राम. हो राम शिंदेनाच. काय नाव आहे दादा? संतोष निंबाळकर. निंबाळकर पाटील. कुणाची हवा कर्ज जामखेड मध्ये? भूमिपुत्राची. भूमिपुत्राची. काय केलंय तुमच्या भूमिपुत्राने थोडं सांगा. भूमिपुत्राने भरपूर कामं केलीत. सर्वात महत्वाचं असेल तर जलयुक्त शिवारची योजना शेतकऱ्याच्या दृष्टीने फार महत्वाची योजना आहे. कारण कर्जत जामखेड मतदारसंघ हा कायम दुष्काळामध्ये असतो, परंतु राम शिंदे साहेबांनी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतीसाठी भरपूर पाणी उपलब्ध करून दिलं. पाण्याचं असेल, रस्त्याचं असेल, कृषी महाविद्यालय असेल, पंचायत समिती असेल, कोर्ट असेल, तहसील असेल, हॉस्टेल असतील, अशी कितीतरी कामं सांगता येतील. अमरापूर रस्ता असेल, भिगवण पर्यंतचा रस्ता असेल, नगर सोलापूर रस्ता असेल, कुंबळी फाटा ते कर्जत रस्ता असेल, अशी कितीतरी कामं सांगता येतील आपल्याला. म्हणूनच पुन्हा राम शिंदे. या ठिकाणी पुन्हा एकदा भाजप या पक्षाचं कमळ फुलणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित राहतोय. काय नाव आहे दादा? बाबासाहेब बामणे.
बामले पाटील कुणाला मतदान? एकच फक्त राम शिंदे साहेब। राम शिंदे बायकोला लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले का तुम्हाला? सर्व सर्व भेटलेत आपल्याला। कगदत जामखेडच्या एमआयडीसीचा प्रश्न कुणी सोडवण्याचा प्रयत्न केला? राम शिंदे साहेबांनी। मला सांगा दादा, आता मी तुमच्याकडे येतो, तुमच्या बायकोला लाडक्या बहिणीचे पैसे आलेत का? आले। आले। आता मला एक सांगा, तुमच्या घरात वयोवृद्ध माणसांना ढोल मिळतो का? मिळतो। मुलींसाठी मोफत शिक्षण आले ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय का? पोहोचलंय। तुमच्या मिसेसला या ठिकाणी 50% बस मध्ये आरक्षण आहे आणि 50% तिकीट मिळत आहे, काय वाटतंय? मिळतंय तिकीट रामशिंदे साहेबाचं। कसं भरपूर केलं म्हणून कुणाला? रामशिंदे साहेबाला। राम शिंदे। दादा तुम्हाला कोण पाहिजे? राम शिंदे साहेब। राम शिंदे काय नाव आहे तुमचं? दीपक इरकर। राम शिंदेच का? राम शिंदे काय? राम शिंदेनी कुठला प्रश्न सोडवला तुझा? राम शिंदेनी या भागातले सगळेच प्रश्न सोडले, समस्याच नाही आमच्या भागात कुठलीच। तुम्हाला कोण पाहिजे दादा? राम शिंदे। राम शिंदे कवा दिलसे? राम शिंदे फिरसे। फिरसे तुम्हाला कोण पाहिजे महाराज? राम शिंदे। राम शिंदे काय? राम शिंदेनी काय केलंय? कुठे विकास दिसतोय मला सांगा। राम शिंदे जामखेड तालुक्यात, कर्ज तालुक्यात दोन्ही बी पाण्याचा प्रश्न असन, जलयुक्तचा प्रश्न असन, लाडक्या बहिणीचा प्रश्न असन, मुलींना शाळेसाठी मोफत शिक्षण असन, महिलांना एसटीला 50% मध्ये आरक्षण असन, आणि 500 वर्षात मोदी सरकारच्या काळात राम मंदिराचं उभारण्याचं काम केलं, तेव्हा खऱ्या अर्थानं आम्ही सर्व जनता ही मोदी साहेबांच्या आणि राम शिंदेची साहेबांच्या पाठीशी निश्चितच दोन्ही तालुक्यातून भरघोस असं मताने विजय होणार आहे साहेबांचा। 100% या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे की राम शिंदे यांचा या ठिकाणी विजय होईल। येणारा काळ ठरवेल की जनतेच्या मनातील आमदार नेमका कोण आहे, परंतु इलेक्शनच्या निवडणुकीच्या निकालानंतर तो आपल्याला फायनल आमदार समजेल, कोण जिंकते, रोहित पवार की राम शिंदे का आणखीन एक तिसरी आघाडी या ठिकाणी जिंकते, चित्र पाहण्यासारखंच आहे। तुम्ही या ठिकाणी आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला कुठला आमदार हवा आहे।